ज्या ज्या पक्षातले ज्यांना ज्यांना भाजपमध्ये यायचं असेल त्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी भाजपमध्ये यावं। महासागरासारखा आम्ही तुम्हाला सर्वांना सामावून घेऊ। आमचा पक्ष महासागर आहे, अरबी समुद्रासारखा आहे। या महासागरामध्ये कितीही लहान कितीही मोठा कोणत्याही पक्षातले नेतृत्व आले तरी आमच्याकडे खूप जागा आहे। आमच्याकडे समाजातील प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे सेल आहेत, 35 प्रकोष्ठ आहे। किसान आघाडी, महिला आघाडी सारख्या 9 आघाड्या आहेत। 48 लोकसभेच्या आणि विधानसभेच्या 288 जागा युती म्हणून लढायच्या आहेत। त्यामुळे कोणीही पक्षात आला तरी त्याच्या सक्षमतेप्रमाणे त्याला काम देण्यासाठी आमच्याकडे चांगली स्पेस आहे। ज्या ज्या पक्षातील ज्या ज्या नेत्यांना भाजपमध्ये यायचं असेल माझी त्यांना विनंती आहे, त्यांनी भाजपमध्ये यावं, आम्ही महासागर सारखे त्यांना सामावून घेऊ, असं आवाहन बावनकुळे यांनी केलंय। 288 विधानसभा आमच्याकडे उद्या भाजप सेना युती म्हणून लढायचे आहेत, 48 लोकसभा आम्हाला लढायचे आहेत, त्यामुळं खूप मोठी स्पेसी आहे। कुणी आलं कुणीही पक्षामध्ये तरी त्याच्या योग्यतेप्रमाणे त्याच्या क्षमतेप्रमाणे काम देण्याचं आमच्याकडे जागा आहेत। आणि त्यामुळं ज्या ज्या पक्षातले ज्यांना ज्यांना भाजपमध्ये यायचं असेल त्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी भाजपमध्ये यावं। आता यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांना टोला लगावण्यात आलाय। यंदा तरी तुम्हाला तुमच्या कामठी मतदारसंघातून तिकीट मिळतंय का बघा, पहिले तुमच्या तिकिटाची सोय करा मग इतरांना भाजपमध्ये बोलवा, असा टोला विरोधकांकडून बावनकुळे यांना लगावण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।